तुम्ही मला काड्या घालू नका. पहिली गोष्ट, मी पूर्ण त्यांची भाषणाची क्लिप ऐकलेली आहे. तुम्ही वाटल्यास असून एकदा बघा. तुम्हाला असं वाटतं का की मला उचकवलं म्हणजे मी काही बोलेन? आणि ते माझे वडीलधारी आहे, माझ्यापेक्षा ते 9 वर्षांनी मोठे आहे. त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे, त्यांच्या हाताखाली काम केलेलं आहे. त्यांच्यामुळं खरपूस करू नाही तर झोडपून काढू त्यांना तो अधिकार आहे. आणि त्याच्याबद्दल मला काही फार मोठं वाईट वाटायचं कारण नाही. त्यामुळं तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी या प्रश्नावर माझं उत्तर हे आहे, याच्या पुढं कुठलंही उत्तर. आत्तापर्यंत किती वेळा पडला? दरवेळेस म्हणला का मी पडणार आहे? नाही म्हणला. आणि आज कोण म्हणत? प्रत्येक कसं आहे, रस्ता ओलांडणाऱ्याला, ओलांडणाऱ्या माणसाला जोपर्यंत अपघात होत नाही तोपर्यंत त्याला आपण या गोष्टीत एक्सपर्ट आहोत असं वाटतं. त्यातला हा प्रकार आहे. पण ह्याचा 4-4 वेळा अपघात होऊन सुद्धा अजून ती एक्सपर्टच म्हणतो, ह्याचंच मला कौतुक वाटतं.